नमस्कार, सोलापुरी तडकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही विविध प्रकारचे पुलाव खाल्ला असाल, पण पिझ्झा पुलाव कधी खाल्लात का? काहीतरी नवीनच नाव वाटत आहे ना. चला तर मग हा नवीन पिझ्झा पुलाव बघूया. मी ते शिजवलेली बासमती तांदूळ घेतलेली आहे, जे आपण पुलावासाठी यूज करतो. ते मी ते बारीक कापलेली शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक कापलेलं लसूण घेतलेली आहे, मीठ तिखट, चिली फ्लेक्स, बॉइल्ड स्वीट कॉर्न, कांदा, ऑर्गॅनो, पिझ्झा सॉस, तेल. मी ते गॅसवरती गरम करायला कढाई ठेवलेली आहे. आता मी याच्यामध्ये तेल घालत आहे. तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं तेल इथे वापरू शकता. याच्यामध्ये मी लसूण घालत आहे. लसूण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही खूप सारे पुलाव पाहिला असाल किंवा खाल्लाही असाल, पण कधी पिझ्झा पुलाव खाल्लात का? खाल्ला नसेल तर माझी रेसिपी पूर्ण बघा आणि करूनही बघा, तुम्हाला नक्की आवडेल हा नवीन असा पदार्थ. ते कांदा फ्राय होत आहे. आता मी याच्यामध्ये शिमला मिरची घालणार आहे. तुम्ही इथे येल्लो शिमला मिरची वापरू शकता, लाल शिमला मिरची वापरू शकता. तसेच इथे कांदाही घालणार आहे. तुम्ही म्हणत असाल की कांदा आधी घालतात ना? हो, आधी घालतात, पण मी इथे काय केलं, शिमला मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये उतरण्यासाठी मी इथे आधी शिमला मिरची घातलेली आहे. तुम्ही आधी कांदाही फ्राय करून घेऊ शकता. मी बऱ्याच रेसिपीमध्ये आधी मिरची घालते, जे मिरचीचं जे फ्लेवर आहे ते तेलामध्ये उतरतं, मगच मी कांदा घालत असते. तुम्ही इथे आधी कांदाही वापरला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही इथे कोणतीही तुमच्या आवडीची भाज्या घालू शकता. आता मी इथे स्वीट कॉर्न घालत आहे. ते मी स्वीट कॉर्न बॉइल्ड करून घेतले, म्हणजे शिजवून घेतलेली आहे. स्वीट कॉर्न नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे सर्व जे आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजेच परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा ट्रान्सल्युसंट दिसला तर आपण त्याच्यामध्ये काकडीचं जे मसाला आहे, म्हणजेच पिझ्झा सॉस वगैरे घालणार आहोत. इथे व्यवस्थित कांदा शिजू द्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये पिझ्झा सॉस घालत आहे. तुम्ही बघू शकता मी इथे साधारणतः 2 मोठे चमचे जे आहेत ते पिझ्झा सॉस घातलेली आहे. मी हे पिझ्झा सॉस जे आहे ते होममेड वापरलेलं आहे. तुम्हाला जर पिझ्झा सॉसची रेसिपी पाहिजे असेल, तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल, ज्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही तिथे चेक करू शकता, जे मी घरातल्या साहित्यापासून तयार केलेली आहे. आता मी इथे लाल तिखट घालत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता. आता मी इथे चिली फ्लेक्स घालत आहे. चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आता मी इथे ऑर्गॅनो घालत आहे. जर तुमच्याकडे ऑर्गॅनो नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही इथे ब्लॅक पेपरही घालू शकता, म्हणजेच काळी मिरी पावडरही घालू शकता. आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये शिजवलेलं जे भात आहे ते घालत आहे. जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही इथे साधा तांदूळ आपला घरचा जो असतो तोही यूज केला तरी चालेल. नाहीतर आपलं राहिलेलं जे भात आहे तेही इथे वापरलं तरी चालेल. आता हे व्यवस्थित भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे भात शिजवताना ऑलरेडी त्यात मीठ घातलेलं होतं आणि पिझ्झा सॉसमध्येही मीठ असतं, म्हणून इथे काय करायचं, घालताना मीठ बघून घालायचं. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भातामध्ये. तुम्ही बघू शकता मस्तसा कलरही आलेला आहे. हेल्दी आणि स्वादिष्ट पिझ्झा पुलाव इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा नवीन पदार्थ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे शेअरही करू शकता. सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि पुढील जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करायला बिलकुलही विसरू नका, जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. बाय, धन्यवाद.